देवाची धुन देवाची बंद पडली देव बोलते ने एकमेकाला काय रे बाबा आपले कळगळला या माने
Thank you.
Thank you.
तू आई वागवले से मैं
करायचं त्याला जळूचा ओलू करायचा मानाचा थोर करायचा एकदा का मानाचा थोर झाला म्हणजे की आई बाबा कुणाची आणि चिमणी माझ्या कुणाची होती या काय माहिती का कोणी तरी समजे वना पाणी माझं कोणी तरी समजे वना पाणी माझं
या सर्व देवांचं राज्य सोडून पळून गेला त्या वीरेंद्र पळून गेला त्याच वेळी त्या इंद्राचा जागा त्यावे का महिषा सुरराशेला घेतला त्या जागी आला महिषासुर राक्षस लागला उन्मत्तून आपल्या मागे लागायला आणि आपण लागले घडून बसायला याला काय केलं पाहिजे म्हणून त्याच जागी आला Thank you.
Thank you.
या जगात कुठेही जावा भगवान त्या आईचं प्रेम तरी कोणाला भेटणार नाही, माझी मात भेटणार नाही, कारण ती नावली म्हणजे सुखाची सावली असते. बरोबर आहे. कधी बघा आपलं मूल जर कधी चुकलं तर आपली आई कधी चुकलं म्हणते का? अजिबात म्हणणार नाही. एकमेव देवा आजी चुकवटा घालणारी ती आई असते. हा, त्या जगाच्या पाठीवर एखाद्याचं चांगलं घ्यायला गेले तर कधी कोणाला बघावत नाही. अजिबात बघवत नाही. स्वतःचा भाव असून ये पण स्वतःचा वैरी असतो. बरोबर आहे. स्वतःची बहीण जरी आपली बंदीला तुला आपल्या भावाचं कधी गोड वाटत नाही. अजिबात वाटत नाही. पण एकमेव आपल्या भावाचं चांगलं घ्यावं, आपल्या भावाचा झेंडा लागावा, खरोखर त्याचा अमर व्हावा असं ती माऊलीलाच काळजी असते. बरोबर आहे. म्हणून विश्वामध्ये विष्णूकडे गेले, विष्णूला घेतले आणि शंकराकडे गेले, कैलास गादीला सर्व द्याव जमा बोला झाले आणि त्या वेळी का ब्रह्मांड सुरेखा शंकर विष्णू आणि मेघा सर्व द्याव मिळून ब्रह्मदेवाकडे गेले त्याला गेला मात्र ब्रह्मदेवाकडे द्यावा निघून जायला काय लागलं ब्रह्मदेवाला बोलायला आणि काय लागले सांगाय त्याच जागी आला लागल्यावर